आज माझा स्पेशल नाश्ता माझा आवडता मंचुरियन आणि त्याचा सूप. जरा घरचं जरा हळूहळू चालू आहे. इकडे सोफा होता मोठा, हा इकडे मध्ये पूलचं काम चालू होतं. आय थिंक पूल सुरू पण केलं असं वाटतं, कारण आणि आजूबाजूला हिरवळ बघा, एक नंबर वाटतंय, छान वाटतंय. पाण्याचा प्रवाह का एक नंबर आहे यार. इथून झालं शेती आणि मधून वाट जायला. तर ते म्हणत अरे विमान आला. मग त्याच्यानंतर काही पाटी पण माणसं आहेत ते पण म्हणत बरोबर. खूप साधी होळी आपल्या कोकणे मात्र सिरियसली. फक्त एवढंच की त्यांचा फायदा घेऊ नका बस, आणि काय नाही. बाकी कोकण आपलं तसा. हे वरून आपलं घर असं दिसतंय बघा. नारळं वगैरे आता पडतील की काळं जर कोणास ठाऊक ते बघायला पाहिजे. बाकी काल पाऊस जरा पण नव्हता आणि आज सकाळहून पाऊस पडतोय. हातामध्ये काळं गेलं सही आहे बघा. या साईडला पाठी तर फुलं ग्रीनरी असते आणि ही आपली समोरची बाजू आहे. इकडे आहे नी ती आपलं काय म्हणतात त्याला पालेभाजी वगैरे लावली होती वगैरे, पण लास्ट टाईम कसं आपलं जुलै एंडिंगला वगैरे ना मुसळधार पाऊस पडला होता ना, मोस्टली काही खराब झालेत. पण तरी पण काय 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 दिसतात मस्त आले. आणि तो गडगा पडला होता थोडाफार आपण तिकडे लावून घेतला असं त्या साईडला. आणि आपली बाईक आपण इकडे लावली होती आणि आय काय झोल करते ना, हा पण पिघळेल त्यांनी. हा गरम नाही म्हणून पिघळणार नाही. आत नाही लागू तरी पण, कारण इकडे पुढे आपलं हे नव्हतं का म्हणलं पुढे तो कार्डबोर्ड लावतो ना तो नव्हतं, त्याच्यामुळे चिखल जास्त ओढतो. काय काय झोल झोल नाही आणलं गाडी. अरे सर्वकडे लाईन आहे दोन ठिकाणी, दोन्हीकडे दुपारनंतर बोलवलं आहे. काय करू आता, हा पिघळला जातो आणि हा फायबर, हा फायबर नाही ॲक्च्युली, हा खूप जड आहे, हा उपयोग नाही लावून नाही जलणार एवढं काही नाही. जल्ला तर काढून टाकायचा, काय बांधून ठेवायचं, बांधून ठेव. भोक दोन पाडायची ते एकदम वर नाही ना, वरती बांधायला लागेल ना. बघा झोळकी टिकला टिकला खरी गोष्ट. आपल्या इकडचा मेन गेट आहे बसावत काकांचं घर आहे, ढुले काकांचं घर आहे, जिकडे आपण राहिलो होतो. असं काही आपला आवारा परिसर आहे बघा. काय हिरो आहे इकडचा जो आपला आपण येतो ना आतमध्ये, हा मस्त ग्रीन वाटतो बघा. सही आहे. आणि आपला तेंडुलकर काकांचा बंगला, कुत्रे बघा कोळी समोसा इकडे. अरे देवा, चार पाच कुत्रे तिकडे, पहिले तीन होते पण काय काय कुत्रे नवीन आले जातं इकडचे. असंही आहे पावसाने काळं वगैरे थान केलेलं आहे, कधी पण पाऊस पडू शकतो. चला आतमध्ये. आणि आज माझा स्पेशल नाश्ता आहे माझा आवडता मंचुरियन आणि त्याचा सूप. म्हणजे मंचुरियन बॉल बनवते आई आणि सूप, हा हा जाम भारी आवडतं. आणि असं थंडीमध्ये असं अशा वातावरणामध्ये ना ते प्यायची मजाच वेगळी असते. अरे वा मंचुरियन बॉल रेडी पण झाले आणि मग सूप बनवतो बाकी. त्या वा मंडळी आपण जरा घरचं जरा हळूहळू चालू आहे. इकडे सोफा होता मोठा, हा हा वाला, हा बघा हा वाला. तो आपण आतमध्ये घेऊन गेलो इकडे. थांबा घेला ना, लाईट लावा खाव दोन जरा दिसायची. हां हा वाला सोफा आपण इकडे आणला आहे इकडे आतमध्ये. हे त्याच्या अफकोर्स खाली जाईल. आणि मग कम्प्युटर टेबल जो आधी तिकडे होता तर परत तिकडे ठेवायचा या साईडला इकडे. म्हणजे हा सोफा इकडे येईल, हे दोन सोफे इकडे इकडे समोर येतील आणि कम्प्युटर इकडे राहील नेहमीसारखं. आई म्हणते इकडे टेबल ठेवला म्हणजे कम्प्युटर ठेवला कधी ना कधी वापरेन तरी. कारण जो माझ्याकडे हा वाला आहे ना हा जुनावाला आहे, जो आपला होता मुंबईमध्ये. मुंबईला जो माझा होता ना जुनावाला तो मी इकडे आणून ठेवला होता ना. तिकडे एकदा आला ना तर मी मध्येमध्ये कधी यूज तरी करेन. आतमध्ये कोण यूज करतं असं येते. हे थोडंफार शिफ्टिंग आपलं चालू आहे. आणि हे बघा, हे आपलं असं घर आहे जर कोण नसेल पाहिलं तर. मस्तपैकी ह्याला आपण असे पॅनल्स लाईट लावलेले आहेत, प्लस आपण मध्ये स्ट्रीप पण सोडलेली आहे मधोमध. हे पी व्ही सी केलं होतं आपण आणि मधोमधला स्ट्रीप पण ठेवलं, स्ट्रीपला जे बटन हे आणि हे आपलं झुंबर पण लावले होते बघा. हे दोन झुंबर पण आहेत आणि अशी आपली मधला स्ट्रीप आहे लाईटिंगचा. एक नंबर वाटतं सही आहे. तर आपण नकाशा आपला इकडचा हॉलचा चेंज केला आहे. हा इकडे आपला, हा इकडे आपला सोफा इकडे आणलेला आहे, हा तिकडे असतो, हा इकडे जवळ आणू,
हा वाल तिकडे ठेवू, इकडे आपला जुना कम्प्युटर आपण ठेवलेला आहे. तर मंडळी आताचे काहीतरी संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आपण निघालो, आपण म्हणजे मी आणि आई निघालो जायला गोळोशीला. गोळोशीला आपण जाणार आत्याकडे ऍक्च्युली, कारण आपलं मूळ घरात तिकडे काकाही कोणच नाही, कारण सर्व गेले आपल्या शेतीवर. त्यासाठी तर आत्याला भेटू आणि मग पुन्हा बॅक टू आपण लांजाला येऊ. पण काय ना, काय ना मंडळी, आजचा प्लॅन होता माझा जायचा खोर्निको डॅम पाहायला, पण खूप लेट झालं. आत्ता गेलो तर कधी जाणार कधी येणार, खूप अंधार पडेल. त्यापेक्षा आपण विचार केला आपण उद्या सकाळी जाऊ, तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणारच आहे. तर आता आपण पोहोचलो आपल्या साठोळी रोडला. आता हा आपला साठोळी रोड आहे. आता साठोळी रोड कसं आहे ना मंडळी, आपला खावडीपर्यंत चांगला होता आणि मग पुढे खराब होता. आय डोंट नो आता कसं अवस्था असेल असेल ते तुम्हाला ऑफकोर्स मी दाखवून आणि सांगेनच. हे बघा, आपण आता खावडी पण क्रॉस केलंय. ओ माय गॉड, आणि काय रस्ता बनवलाय सिरियसली, म्हणजे खूपच छान रस्ता केला. आता हा रस्ता कुठपर्यंत चांगला केला काही आयडिया नाही, पण आपण त्याचा पुढे पुढे जाऊ, आपल्या माहिती पडेलच. कसं ना म्हणले, मंथ ऑफ मे मध्ये जेव्हा मी आलो होतो ना, तो रस्ता खूप खराब होता, खावडीचा रस्ता खूप खराब होता. आय थिंक काम चालू होतं, पण आता ऑगस्ट आहे, म्हणजे ऑलमोस्ट 3 महिन्यामध्ये आपला हा रस्ता बनवलाय. म्हणजे विचार करा, 17 वर्ष झाले मुंबई गोवा हायवेला तो रस्ता बनत नाहीये, तिकडे खड्डे बुजवले जात नाही, पण आपले गावचे रस्ते 3 महिन्यामध्ये बनतात. किती मोठी गोष्ट आहे ते. आणि आपलं मुंबई गोवा हायवे तर आपलं गव्हर्नमेंट बनवते. 17 वर्षामध्ये मुंबई गोवा आपलं होऊ शकत नाही, काय बोलायचं आता सिरियसली मॅन. त्यापेक्षा आपले गावचे, त्यापेक्षा आपले गावचे काम फास्ट होतात. खूपच छान आणि एक नंबर रस्ता बनवलाय. तर मंडळी आपण आता येऊन पोहोचलोय गोळोशीला. गोळोशीला आपण घेतोय आता लेफ्ट, म्हणजे हा रस्ता गोळोशी पर्यंत एकच नंबर आहे. आता पुढपर्यंत रस्ता कसा आहे मला काही आयडिया नाही, बापेरपर्यंत आहे किंवा साठोळ पर्यंत असंच केलं की माहिती नाहीये. पण नेक्स्ट टाइम जो गावी येईन ना मी, तेव्हा नक्कीच मी साठोळ पण जाईन आणि मी पाहिनच की रस्ता आपला कितपर्यंत पुढे चांगला केलाय ते. तर आता गोळोशी रस्ता ना एकच नंबर, पहिल्यापासून एक नंबर आहे. खूप वर्ष अगोदर खूप खराब होतं, पण आता खूपच छान केलाय टेल नदीपर्यंत. पण आता आपण प्लॅन चेंज करतोय, आपण ऍक्च्युली जाणार होतो आत्याकडे, पण मी आणि आईने ठरवलं की आपण काम करू. आता आलोच आहे तर आपण सरळ सरळ आपण जाऊ डायरेक्ट आपल्या नदीवर. गोळोशी नदी जी आहे, जो ब्रिजचं काम चालू होतं गोळोशी आणि हॉसलला जे कनेक्ट करणारा ब्रिज होता, तो आपण पाहणार आहे. काम कितपत झालं हे तुम्हाला मी दाखवणार, आणि आपण जसं जसं पुढे जाऊ ना तुम्हाला दाखवून आपल्या गोळोशीमध्ये किती वाडी आहेत आणि कुठच्या कुठच्या वाडी आहेत. आणि हो, गोळोशीमधून जर आपलं कोण पब्लिक पाहत असेल ना, तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुमची वाडी कुठची. माझी वाडी वीरवाडी. हे बघा, पहिलं लागतंय सुतारघर. हे बघा, आता पुढे राईटला गेलं की आपल्याला लागतं हे वीरवाडी. आणि आपल्या वीरवाडीमध्ये जिओचं टॉवर आहे, ज्यामुळे गोळोशीमध्ये फुल ऑन जिओचं नेटवर्क पकडतंय. आणि हे बघा, पुढे आलं की लेफ्टला आपला आहे खांबडवाडी. आपली आता तिकडेच राहते, आपण येताना त्या वाडीच्या आतमध्ये जाऊ. तर मी आता आईला सांगितलं की बाबा 2 पाय टाकून बस, कारण की पुढे कसं आहे ना, रस्ता असा थोडासा कवी आहे, असं पूर्ण यूटर्न टाईप आहे आणि प्लस स्लोप वगैरे पण आहे. रस्ता खूप छान आहे नो डाऊट, फक्त थोडा रिस्की पडतो, फक्त थोडासा डेंजरस आहे. म्हणजे मला असं वाटतं थोडा डेंजरस आहे, कारण थोडंसं आता कव टर्न वगैरे आहे, चढण वगैरे आहे, त्यासाठी रिस्क नको आणि काही नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आई फर्स्ट टाइम नदीवर येते तिकडे, म्हणजे तर एक म्हणजे एक बरं चांगलं आहे की माझ्या निमित्ताने तरी आई ती नदी पाहते, तो ब्रिज पाहते. ही बघा, ही आता राईटला आली बुद्धवाडी. बुद्धवाडीच्या पुढेच आपला एक राईट जातो, तो राईट सरळ जातो आपला आई नागादेवीच्या मंदिराकडे. तिकडे बोर्ड वगैरे म्हणलेलं आहे, हे बघा. हे पहा, इकडे लागले तर गुरववाडी आणि समोरच आपला आहे ग्रामपंचायत. एकदम हळू हळू आता ही लेफ्टला आली तेलीवाडी. नक्की कमेंट करून सांगा कोण कोण कुठच्या कुठच्या वाडी मध्ये राहत होते. रस्ता लहान लहान होतात वाटतात. आता पुढे आलो आणि हे बघा, ही लागली धामणवाडी. राईटला आहे धामणवाडी. गावजी मंदिर इकडे, गावजी मंदिर गोळोशी गाडी अशी टर्न मारून परत पाठी येते. हा, इथे परत पाठी येते आणि हे आतमध्ये नदी जी आहे त्याच्या आतमध्ये. हा, ते तिकडे मध्ये पूलचं काम चालू होतं, आय थिंक पूल सुरू पण केलं असं वाटतं, कारण हा. तर मंडळी आपण बाईकमध्ये पार्क केलेली आहे आणि आजूबाजूला हिरवळ बघा, एक नंबर वाटतंय, छान वाटतंय यार.
आपण तिकडून आतमध्ये आलो होतो आणि आई वरती पोचली पण इकडे ह्या साईडला, तर आपण जरा वरती जाऊया. काय झालं वरती पुढे काय नाही आहे? अच्छा अच्छा, हां म्हणजे बघा वर आपण जाऊया जरा, वरून आपण त्या दृश्य पाहूया, तुम्हाला दाखवतो. आता तिकडून बाईक जाते का हो? जातात काय एवढं एवढं चढवायचं? आता तिथपासून एवढं चढवायचं म्हणजे बाबा, आणि त्यात ते खडकी वगैरे नाही चालत. फिरायला बघतो बघतो इथपर्यंत चालेल. मग इथून पण आता बाईक वगैरे जातात, टेन्शन नाही ह्या साईडने. ह्याला माझे शूज ओले होणार चांगलेच. म्हणजे हा ऑलमोस्ट ब्रिज झाला, पहिला ब्रिज नव्हता, काम चालू होतं पण ऑलमोस्ट झालं आहे कम्प्लीट. हे बघा हा वरून व्ह्यू आपला पाण्याचा, ह्या साईडने पण आहे आणि त्या साईडने पण. हा बघा छान वाटतं, एक नंबर वाटतं, मस्त. आणि हे तिकडे हॉसल आहे हे बघा. हां हां, पाण्याचा प्रवाह का एक नंबर आहे यार हा, त्या साईडला तिकडे. म्हणजे जेव्हा पूर्ण कम्प्लीट होईल तर आपली गोळशी बस जी आहे ना ती पण स्ट्रेट इकडे येईल आतमध्ये ह्या ब्रिजवरून डायरेक्ट हॉसलला. सही आहे. मंडळी आपण छानसा ड्रोन शॉट घेतला आपल्या ब्रिजचा, पाखरं खूप हैरान करत होती, तर तरी पण कसं घेतलेला आपण. आता आता निघूया डायरेक्ट आपण आत्याकडे. रस्ता तुम्हाला दाखवला, परत दाखवणार नाही, डायरेक्ट थेट भेटू आपण आत्याकडेच. ओके आई आई एकदम यो आहे, मस्त फिरते माझ्याबरोबर. चला गाडी आपण इकडे थांबवतो, म्हणजे मोठी आणली तरी पण आणि छोटी आणली तरी पण. आता इकडून पायवाट आहे, जाऊया आपण आत्याच्या घरी. आपले खामोटवाडी पण काही सबस्क्रायबर वगैरे आहेत, लास्ट टाइम एक सबस्क्रायबर भेटला होता त्याचं घर इकडे, आय थिंक त्याचं नाव प्रथमेश. हां चल चालू मी, चल. हां हे भाई तिचं घर आहे, त्याचं नाव प्रथमेश आहे तुमचं. हां येस, आता घरी आहे की नाही माहिती ना, तर पहिलं आपण जरा बिस्किट वगैरे घेऊया इकडून दुकानात. तर इकडून आपला खाली बघ पाऊस गेला, दोन मिनटांसाठी थेंबथेंब पाऊस पडतून जातो, पण भीती वाटते जायला आणि काय ना. तर हे बघा ही आपली पायवाट जायला, एकदम आरामात जायला लागतं पावसाळ्यात, स्लिपरी ऑफकोर्स होऊ शकतं. आणि आत्ता आत्याच्या घराच्या आजूबाजूला ना काय चुम्मेश्वर हिरवळ पसरली असेल ना, काय सांगू तुम्हाला, एक नंबर सर एक नंबर. अरे बाबा हे फुल ऑन स्लिपरी आहे. चला पुढे इथेच बघ, इथूनच दिसतो त्या. हा होतेच भीती वाटते पायसारखायची. हे बघा ह्या साईडने सही आहे रे. आता ही जी आपली वाट जाते दोन्ही शाळा शेती आहे बघा, आणि आता मधून चाललं आणि ती आपली मंजू आहे. हा शाबाश एक नंबर. आणि ह्या वाटून जायला मजा आलं माहिती आहे, इथून स्ट्रेट दोन शाळा शेती आणि मधून वाट जायला काय भारी वाटतं बघा. सेम आत्ताच्या घराचं पाटी पण आहे, ते पण दाखवतो मग तुम्हाला. पहिलं मंथ ऑफ मेमध्ये आलो होतो ना तो पूर्णपणे ओसाड होतं आत्या, एकदम एकदम. हे बघा हेच हे तुम्हाला सांगू होतो मी, आत्याच्या घराचं पाटी शेत बघा काय झालं. मंथ ऑफ मेमध्ये मी आलो होतो ना आईला पूर्ण ओसाड होता, आता एक नंबर आहे. ऑफकोर्स हे सर्वीकडेच होतं पण तरी पण आपल्यासाठी कसं आहे नवीन असते गोष्टी ना, आपण काही नेहमी पाहत नाही. आता जे लोक गावावरून पाहत आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी या नेहमीच्या आहेत, आपल्यासाठी नवीन आहेत. काय भारी वाटतं बघा, काय भारी वाटतं यार, एक नंबर वाटतं एक नंबर.
असं पाहिजे लाईफ. तर आपण ह्या शेतचा आपण ड्रोन शॉट घ्यायचा विचार करतो आहे आणि मग सर्व ड्रोन शॉट तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डी सँडी अंडरस्कोर वीला तुम्ही पाहू शकतात. ते ऑफकोर्स व्हिडिओमध्ये टाकतोच पण फक्त ड्रोन शॉट मी आपला इंस्टाग्राम आणि फक्त ड्रोन शॉट मी आपल्या इंस्टाग्रामवर टाकतोच. आणि कसं ना मंडळी, आपला उन्हाळ्यामध्ये हा सेम शॉट घेतला होता मी आणि आता पावसाळ्यामध्ये हा सेम शॉट घेणार आहे मी आणि बिफोर आफ्टर करून मी टाकणार आहे. नक्की तुम्ही चेकआउट करा तो माझ्या इंस्टाग्राम आय डी सँडी अंडरस्कोर वीरवर, कारण बिफोर आफ्टरवाला मी यूट्यूबवर टाकणार नाही आहे, फक्त आपला इंस्टावर टाकणार आहे. त्यासाठी काय छान आहे वा, काय छान आहे, एक नंबर. कोकणाचा आता रंग माहिती आहे कुठचा आहे, चला पाहूया. तर मंडळी फायनली आपण मस्त छानपैकी इकडचा परिसर ड्रोन शॉट घेतलेला आहे. ड्रोन मी इथपासून उडवला तो फूडपर्यंत पाठवला होता, फूडपर्यंत आणि थोडाफार इकडून पाठवला होता. तर तुम्हाला आपले व्हिडिओमध्ये ड्रोन शॉट कसे आवडले नक्कीच कमेंट करून सांगा आणि ते रील पण टाकतो आहे मी इंस्टाग्राम आय डी सँडी अंडरस्कोर वीरवर. आणि काय झालं ना, आणि काय झालं ना मंडळी, इकडची माणसं खरं म्हणजे कोकणातले माणसं खूप साधी बोले आहेत. आता मी ड्रोन उडवला ना तर तिकडे ती काकी उभी आहे तिकडे या साईडला काम करतात आणि दुसरे काका आहेत ते फवारा मारतात. तर ते म्हणवते अरे विमानाला विमानाला विमानाला. मग त्याच्यानंतर काही पाठी पण माणसं आहेत ते पण म्हणाले की काहीतरी वरून ते उडत होतं माझ्याकडे आलं मग पुढे गेलं, इकडचे पण म्हणवते काहीतरी आलं वगैरे म्हणून. खरोखर खूप साधी होळी आहे आपल्या कोकणी मात्र सिरियसली. फक्त एवढंच की त्यांचा फायदा घेऊ नका बस, आणि काय नाही, बाकी कोकण आपलं तसा. तर हा छानसा परिसर थोडासा मंतर होत नाही, खूप छान आहे. आणि इकडे वाघ वगैरे येतात, साईडने असे वाघ वगैरे फिरत असतात, किती कुत्र्यांना घेऊन गेला वाघ सिरियसली. तर मंडळी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आपलं थोडंफार गावचं घर म्हणजे लांजातलं घर त्याचं परिसर, त्याच्यानंतर आपण बाहेर पडलो गोळोशीला, प्लॅन चेंज झाला, डायरेक्ट येणार तो आपण आत्याकडे, पण डायरेक्ट गेलो आपण पहिले नदी पाहिला, नदीचं का बांधकाम केवढं झालं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आज तारीख आहे 12 ऑगस्ट, तुम्ही हा कदाचित व्हिडिओ थोडा लेट पाहत असाल, कारण कसं आहे की आपलं एडिटिंग बेसिक घरी आहे. आपण सर्व शूट करतो, मुंबईला जातो, एडिट करतो आणि मगच टाकू त्यासाठी. आणि मग आत्याकडे पण आलो आणि छानसा ड्रोन शॉट पण घेतलेला आहे. तर मंडळी तुम्हाला आपलं हे कोकणातले व्हिडिओ, आपल्या पावसाळी व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करू शकता. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट होत राहा. माझ्या इंस्टाग्राम आय डी सँडी अंडरस्कोर वीर लागेल कनेक्ट व्हा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश रहा आणि हसत राहा आणि हॅपी ग्रीन टू एव्हरी वन. चला बाय बाय.